आता बघूया केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एन अल्कोहोल. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एन अल्कोहोल म्हणजे रिएक्शन्स ऑफ एन अल्कोहोल. आतापर्यंत आपण अल्कोहोल प्रिपेअर केले आणि प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्कोहोल बघितल्या. प्रिपरेशन मेथड्स ऑफ अल्कोहोल मध्ये अल्कोहोल जो आपल्याला मिळत होता त्याचं प्रेझेन्स जे आपल्याला जाणवत होतं ते प्रॉडक्ट साईडला होतं. आता आपण केमिकल प्रॉपर्टीज ऑफ एन अल्कोहोल बघतोय. याचा अर्थ अल्कोहोल आता सबस्ट्रेट आहे आणि तो इतर रिएजंट्स बरोबर कशा पद्धतीने रिएक्ट होतो ते आपल्याला बघायचं आहे. दोन प्रकारचे रिएक्शन्स अल्कोहोल दाखवतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अल्कोहोलचा समजा मॉलिक्युल आहे तर काही रिएक्शन्स आहेत अल्कोहोलच्या ज्याच्यामध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतो आणि काही रिएक्शन असे आहेत ज्याच्यामध्ये अल्किल आणि ऑक्सिजन म्हणजे कार्बन अल्किल ग्रुप मध्ये ऑक्सिजनला कोण अटॅच आहे कार्बन म्हणजे कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे काही रिएक्शन मध्ये ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतो आणि काही रिएक्शन मध्ये कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होतो. म्हणजे देर आर टू टाइप्स ऑफ रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल. द फर्स्ट वन इज रिएक्शन्स इन्वॉल्विंग ब्रेकिंग ऑफ ऑक्सिजन अँड हायड्रोजन बॉन्ड अँड सेकंड टाइप ऑफ रिएक्शन्स इन विच देर इज अ ब्रेकिंग कार्बन अँड ऑक्सिजन बॉन्ड. म्हणजे काही रिएक्शन आहे ज्याच्यामध्ये ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड ब्रेक होतो आणि काही रिएक्शन आहे ज्याच्यात कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होतो. अशा प्रकारचे रिएक्शन्स आपल्याला बघायचे आहेत अल्कोहोलसाठी. मी पहिल्यांदा या रिएक्शन्स पासून स्टार्ट करणार आहे. रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन बॉन्ड. ओके, आय एम गोइंग टू स्टार्ट विथ रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग ब्रेकिंग ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन बॉन्ड. बघा, यू विल सी रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग कार्बन अँड ऑक्सिजन बॉन्ड. त्यातली पहिली रिएक्शन बघतोय आपण जे ऑलरेडी आपण बघितले रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड. रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड म्हणजे अल्कोहोलची रिएक्शन आपण हायड्रोजन हॅलाइड म्हणजे HX बरोबर केली होती आणि आपल्याला अल्किल हॅलाइड मिळाले होते. ही रिएक्शन आपण प्रिपरेशन मेथड ऑफ अल्किल हॅलाइड म्हणून बघत होतो. अल्कोहोलची रिएक्शन लुकास रिएजंट बरोबर कन्सिडर करून आपल्याला अल्किल क्लोराईड मिळाले होते. HBr रिएक्ट केला होता, आठवते का सगळ्यांना? HBr ट्रीट केला होता. ओके, कोणाबरोबर? अल्कोहोल बरोबर. आणि अल्किल ब्रोमाइड मिळाले होते आणि HI ट्रीट केला होता आणि अल्किल आयोडाइड मिळाले होते असे मी तेव्हा सांगितलं होतं. थोडक्यात काय, आपण ही प्रिपरेशन मेथड ऑलरेडी बघितली. रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अल्कोहोल ऑन रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड गिव्ज व्हॉट अल्किल हॅलाइड. तुम्ही ही रिएक्शन परत एकदा प्रिपरेशन ऑफ अल्किल हॅलाइड मध्ये जाऊन बघणार आहात, अभ्यासणार आहात. ओके, नोट्समध्ये परत लिहिण्यासाठी मी तुम्हाला ती रिएक्शन पाठवतो जेणेकरून एकदा तुमचा परत एकदा अभ्यास होईल त्या रिएक्शनचा आणि लिहिली जाईल तुमच्याकडनं ती रिएक्शन.
आणि त्यामुळे पाटे होऊन जाईल कदाचित. दुसरी जी रिएक्शन आहे की पहिली रिएक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड होती, दुसरी ती रिएक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड अँड थायोनिल क्लोराइड. ओके, जी दुसरी रिएक्शन आहे अल्कोहोलची ती रिएक्शन विथ फॉस्फरस हॅलाइड अँड थायोनिल क्लोराइड. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलंय की जर का अल्कोहोल्स हे जे आहेत हे फॉस्फरस हॅलाइड बरोबर रिएक्ट झाले, आठवत असेल सगळ्यांना आपल्याकडे पीसीएल 3 होता, पीसीएल 5 होता, त्याचबरोबर आपल्याला पीबीआर 3 पण होता, पीआय 3 पण होता. आपण हे पण सांगितलं होतं की पीबीआर 3 आणि पीआय 3 हे स्टेबल नाही आहेत. पीसीएल 3 पीसीएल 5 पासून अल्कोहोल बरोबर रिएक्ट केले ऍट अ टाइम, हे सगळे वापरायचे का नाही, ऍट अ टाइम एकच वापरायचं. हा, अल्कोहोल बरोबर पीसीएल 3 रिएक्ट केलं की आपल्याला अल्किल क्लोराईड मिळाले, पीसीएल 5 रिएक्ट केलं की अल्किल क्लोराईड मिळाले होते, पीबीआर 3 रिएक्ट केला की अल्किल ब्रोमाइड मिळाले होते, पीआय 3 रिएक्ट केलं की अल्किल आयोडाइड मिळाले होते. त्यावेळेच्या कंडिशन अरोवरच्या हे सगळं आज मी नोट्समध्ये परत एकदा पाठवतोय, प्लीज बघून घ्या, त्याच्यात आता वेळ घालवायचा नाही आपल्याला. त्याचबरोबर सगळ्यांना हे पण आठवत असेल बाय प्रॉडक्ट कसे तयार केले होते, याच्या केसमध्ये पीओसीएल 3 आणि एचसीएल बाय प्रॉडक्ट मिळाला होता, याच्यामध्ये H3PO3 हा बाय प्रॉडक्ट मिळाला होता, हे सगळं आठवत असेल. आणि आपण तिथे अल्किल हॅलाइड तयार केले या लोकांचा वापर करून. त्याचबरोबर आपण हे पण अजून एक गोष्ट सांगितली होती की जेव्हा अल्कोहोल हे थायोनिल क्लोराईड बरोबर रिएक्ट होतात ती सगळ्यात बेस्ट मेथड आहे, ओके, फॉर प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराईड. कारण त्या केसमध्ये सल्फर डायऑक्साइड SO2 आणि HCl हे दोन गॅसेस प्रॉडक्ट जनरेट झाले होते आणि दोघं एस्केप पण झाले होते, त्यामुळे प्युअर अल्किल क्लोराईड मिळत होतं आणि प्युरिफिकेशन साठी आपल्याला आपला वेळ जात नव्हता असं मी त्यावेळेस मेन्शन केलं होतं. अशा पद्धतीने या दोन रिएक्शन झाल्या ज्या ऑलरेडी आपण बघितल्या, तिकडे केमिकल फिजिकल सॉरी प्रिपरेशन मेथड ऑफ अल्किल हॅलाइड म्हणून बघितलं, इकडे आता आपण केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्कोहोल म्हणून बघतोय. त्यावेळेस मी हे सगळं मेन्शन केलं होतं, आज पुन्हा एकदा थोडी एक रॅन्डम चर्चा केली त्याच्यावरती. त्याचबरोबर नोट्स पाठवतो म्हणून मी सांगितलं, जेणेकरून तुम्ही त्याचा अभ्यास कराल आणि लिहून काढा, परत एकदा लिहून काढा, अळशीपणा करू नका, जेवढं लिहाल तेवढे जास्त चांगलं लक्षात राहील. आता पुढे जाऊया आणि अजून एक तिसरी केमिकल प्रॉपर्टी ऑफ अल्कोहोल किंवा तिसरी रिएक्शन बघूया जिचं नाव आहे डिहायड्रेशन ऑर फॉर्मेशन ऑफ अल्किन. आतापर्यंत ज्या सगळ्या ज्या रिएक्शन चालू आहेत त्या सगळ्या रिएक्शन्स या केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अन अल्कोहोल या टायटल खाली चालू आहेत. त्याचबरोबर या सगळ्या ज्या रिएक्शन्स आहेत त्याच्यामध्ये कार्बन ऑक्सिजन बॉन्डचं ब्रेकिंग इन्वॉल्व आहे असं मी सांगितलंय. ओके, मी जरा लिहायला चुकलो, आय थिंक एक्स्ट्रीमली सॉरी. रिएक्शन्स इन्वॉल्विंग ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड असं कन्सिडर करा. ओके, तर या रिएक्शन्स मध्ये कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होतो असं मी सांगितलंय आणि त्याच्यामध्ये पहिली रिएक्शन आपण विथ हायड्रोजन हॅलाइड बघितली. ओके, आणि दुसरी जी रिएक्शन होती ती फॉस्फरस हॅलाइड्स आणि थायोनिल क्लोराईड बरोबर बघितली अल्कोहोलची केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्कोहोलमध्ये या रिएक्शन्स बघितल्या आपण. पण मी सांगितलं होतं की आत्ता जरी या अल्कोहोलच्या केमिकल प्रॉपर्टीज दिसत असल्या तरी या अल्किल हॅलाइड जो आपण ऑलरेडी लेसन बघितला मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्हचा आपण अभ्यास केला त्याच्यामध्ये या प्रिपरेशन्स ऑफ मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह होत्या. आणि आता आपण चर्चा करतोय तिसऱ्या केमिकल प्रॉपर्टी बरोबर. त्यातल्या जो तिसरी केमिकल प्रॉपर्टी आहे त्याचं नाव आहे डिहायड्रेशन अँड फॉर्मेशन ऑफ अल्किन. मी उदाहरण घेतोय आणि एक्सप्लेन करतोय. पहिलं उदाहरण घेतोय मी CH3CH2OH आणि आपण
95% H2SO4 कन्सिडर करणार आहोत. त्याचबरोबर 443 केल्विन टेम्परेचर कंडिशन कन्सिडर केलेली आहे. आणि आता आपल्याला डिहायड्रेशन घडवायचं आहे. इथं जो H2SO4चा जो रोल आहे तो हा आहे, H2SO4 ऍक्ट्स ऍज डिहायड्रेटिंग एजंट. काय म्हणून ऍक्ट होतो तो? डिहायड्रेटिंग एजंट म्हणजे ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये डिहायड्रेशन होणार आहे, म्हणजे वॉटर मॉलिक्युल काय केला जाणार आहे, रिमूव्ह केला जाणार आहे. थोडं मॉडिफिकेशन करतोय मी, काय करतोय ते बघा. हा CH3 आहे त्याला फक्त मी CH2H असं लिहिलेलं आहे. त्या कंपाऊंडचं नाव सगळ्यांना माहिती आहे, इथिल अल्कोहोल किंवा IUPAC नेमे इथेनॉल. आता लक्षात घ्या, मी रिएक्शन मेकॅनिझम डिस्क्राईब करत नाहीये, पण तुम्हाला क्लिअर कट कळतंय की म्हणजे मेकॅनिझम आहे या रिएक्शनला. सिलेबसमध्ये पण आहे पण मी आता ते डिस्कस करत नाहीये. पण ओव्हरऑल या रिएक्शनचं जे आउटपुट आहे त्याच्यामध्ये वॉटर रिमूव्ह झालेलं दिसेल आपल्याला, म्हणजे H2O बाहेर पडलाय असं दिसेल. एखाद्याला वाटेल हा H आणि OH असे दोघे मिळून लगेच H2O बाहेर पडलाय, तर मी असं काही बोललेलो नाहीये की हा H आणि हा OH मिळून H2O तयार झाले. ओके, तो कसा H2O तयार झाला त्यासाठी तर आपल्या रिएक्शन मेकॅनिझम बघितलं पाहिजे. पण मी आता असं म्हणेल की या ओव्हरऑल रिएक्शनमध्ये आपल्याला असं दिसून येतं की अल्फा कार्बनवरचा OH आणि बीटा कार्बनवरचा हायड्रोजन, एक हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे. बीटा कार्बन बद्दल बोललोय आपण, कारण आपण डी हायड्रो हायड्रोजनेशन रिएक्शन बघितली होती अल्किल हॅलाइडच्या केसमध्ये. आता हे जर का आठवत नसेल ना तर कृपा करून परत जाऊन ते लेक्चर्स ऐका, शोधा. तुम्हाला जर का ते लेक्चर्सचा नंबर आठवत नसेल किंवा मिळालं नाही तर मला विचारा, मी सांगतो तुम्हाला. ओके, पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे जाऊन बघितलं पाहिजे. आता बीटा कार्बनवर खूप चर्चा केली मी ऑलरेडी, याच्यावरती लेक्चर भर बोललेलो आहे. आता मी कमी वेळ बोलतोय किंवा रादर कमी वेळ बोलणारच आहे, कारण मी तेव्हाच सांगत होतो तेव्हा मी जास्त वेळ घालवतोय, कारण पुढच्या अनेक लेक्चरचा टाइम मला सेव्ह करायचा आहे. तर इथे बीटा हायड्रोजन आहे, त्यात तो बीटा हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे आणि अल्फा कार्बन बीटा कार्बनवरचा बीटा हायड्रोजन, तो बीटा कार्बनवरचा हायड्रोजन रिमूव्ह होणार आहे आणि अल्फा कार्बनवरचा OH रिमूव्ह होणार आहे. तर एखाद्याला वाटेल हे दोघे OH मिळून H2O तयार केले, तर तसं नाही असं मी सांगतोय. ते कधी बघायला मिळेल ते पण सांगितलं मी सांगितलं तर ते तुम्हाला रिएक्शन मेकॅनिझम मध्ये कळेल. धन्यवाद. पण आपण एवढं तर लक्षात ठेवायला लागतं काही हरकत नाही की अल्फा कार्बनवरचा OH गेला, बीटा कार्बनवरचा H गेला आणि H2O तयार झाला. पण त्यामुळे झालं काय, या कार्बन मधला एक बॉन्ड ब्रेक झाला, या कार्बन मधला एक बॉन्ड ब्रेक झाला म्हटल्यानंतर या दोन्ही कार्बननी, अल्फा आणि बीटा कार्बनने काय तयार केलं, अजून एक बॉन्ड त्यांच्यामध्ये तयार केला, म्हणजे डबल बॉन्डेड कंपाऊंड तयार मिळाला आपल्याला, ज्याचं नाव काय अल्किन आहे, म्हणजे ज्याचं नाव काय इथिन आहे. ओके, चल दुसरे एक एक्झाम्पल घेतोय मी, ज्याच्यामध्ये CH3 आणि आता जी कंडिशन सांगतोय ती आहे 60% H2SO4 आणि 373 केल्विन. परत एकदा OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो बीटा का अल्फा आणि आता दोन बीटा कार्बन आहेत पण दोघे डिफरंट आहेत का, सेम आहेत का, कारण या बीटा कार्बनचं केमिकल एन्व्हायरमेंट आणि या बीटा कार्बनचं केमिकल एन्व्हायरमेंट दोन्ही बीटा कार्बनचं केमिकल एन्व्हायरमेंट काय सेम आहे, कारण CH3 हा सेकंडरी कार्बनला अटॅच आहे, तो प्रायमरी कार्बनला अटॅच आहे आणि इथं पण दिसतं सगळ्यांना हा कार्बन सेकंडरी कार्बनला अटॅच आहे जो प्रायमरी कार्बनला अटॅच आहे. जे केमिकल एन्व्हायरमेंट दोन्ही कार्बनचं सेम असल्यामुळे दोन्ही बीटा कार्बन सेम आहेत आणि दोन्ही बीटा कार्बन सेम असल्यामुळे कुठल्याही कार्बनकडनं जर का मी हायड्रोजन काढून घेतला, कुठल्याही कार्बनकडनं जर का मी काय काढून घेतला, म्हणजे OH तर काढणार आहेच, OH तर रिमूव्ह करायचं आहेच अल्फा कार्बनवरून, पण हायड्रोजन कुठल्या कार्बनवरनं घ्यायचा हा जर का आपल्याकडे प्रश्न उपस्थित असेल तर वी कॅन टेक आउट हायड्रोजन फ्रॉम एनी ऑफ दी कार्बन ॲटम, बिकॉज बोथ बीटा कार्बन्स आर व्हॉट इक्विवॅलंट अँड सो वी आर गोइंग टू गेट ओनली वन प्रॉडक्ट. मग जर का मी या कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला असं सांगतो, या बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह झाला असं सांगतो, अल्फा कार्बनवरचा OH रिमूव्ह होणार आहे आणि रिएक्शनमध्ये
वॉटर बाहेर पडणार आहे असं मी सांगितलं. मी पुन्हा एकदा मेन्शन करू इच्छितो की मी असं अजिबात बोललेलो नाही की या कार्बनचं हायड्रोजन आणि या कार्बनचं ओएच असं दोघांनी मिळून H2O तयार केलं. हे मी जे बोलतोय ते शिकण्यासाठी आपल्याला मेकॅनिझमचा पार्ट कन्सिडर करावा लागेल असं मी बोललो. पुढे पण एक तर कन्फर्म आहे की बीटा कार्बनचं हायड्रोजन निघून जाणार आहे या सगळ्या रिएक्शन मध्ये आणि अल्फा कार्बनचा ओएच निघून जाणार आहे आणि रिएक्शन मध्ये वॉटर तयार होणार आहे. पण या कार्बनचा एक बॉन्ड ब्रेक झाला आणि या कार्बनचा एक बॉन्ड ब्रेक झाल्याने या दोन कार्बनमध्ये डबल बॉन्ड मिळेल आणि आपल्याला CH2 डबल बॉन्ड CH3 अशा पद्धतीने प्रॉडक्ट मिळेल ज्याचं नाव आहे प्रोपीन. त्याचबरोबर याचं जे अल्कोहोलचं नाव आहे त्याचं नाव सगळ्यांना माहिती आहे Propane-2-ol. काय Propane-2-ol. आता अजून एक रिएक्शन कन्सिडर करूया पण तत्पूर्वी एक गोष्ट ऑब्झर्व करा. या रिएक्शन मधून या रिएक्शन मध्ये येताना या दोन अल्कोहोल मध्ये फरक काय तर हे प्रायमरी अल्कोहोल आणि हे सेकंडरी अल्कोहोल आहे. प्रायमरी अल्कोहोल ला डिहायड्रेटिंग एजंट H2SO4 95% बरोबर आपण रिएक्ट केला त्यावेळेस आपल्याला असं दिसून आलं की डिहायड्रेशन झालं आणि अल्किन मिळालं. इकडे सुद्धा आपण सेकंडरी अल्कोहोललाही तोच डिहायड्रेटिंग एजंट वापरलाय आणि आपल्याला अल्किनच मिळते. पण पहिल्या केसमध्ये 95% H2SO4 वापरले डिहायड्रेटिंग एजंट म्हणून आणि आत्ताच्या केसमध्ये 60% H2SO4 वापरलाय. म्हणजे प्रायमरी अल्कोहोल पासून अल्किन तयार करण्यासाठी 95% H2SO4 वापरावं लागतं तर सेकंडरी अल्कोहोल पासून अल्किन तयार करण्यासाठी 60% H2SO4 वापरावं लागलं. त्याचबरोबर टेम्परेचर कंडिशन सुद्धा कमी झाली. प्रायमरी अल्कोहोलच्या केसमध्ये प्रायमरी अल्कोहोल पासून अल्किन तयार करण्यासाठी 443 केल्विन असं टेम्परेचर वापरलं होतं तर सेकंडरी अल्कोहोल पासून अल्किन तयार करण्यासाठी आपण 373 केल्विन टेम्परेचर कन्सिडर केलं. आता सगळ्यांना काही प्रमाणात अंदाज आला असेल आता मी टर्शियरी अल्कोहोलचा विचार करणार आहे आणि त्यावेळेस आपण म्हणू CH3 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 OH आणि आपल्याला मिळालंय 2-methyl-propane-2-ol म्हणजेच टर्शरी ब्युटील अल्कोहोल. आणि आता आपल्याला फक्त 20% H2SO4 कन्सिडर करायचे टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये आणि टेम्परेचर कंडिशन पण कमी झाली 363 केल्विन. ओके आता पुन्हा एकदा OH ज्या कार्बनला अटॅच आहे तो अल्फा कार्बन आहे. त्या कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये बॉन्ड ब्रेक होणार आहे का नाही होणार आहे? होणार आहे. त्यामुळे हा बॉन्ड ब्रेक होणार आहे कन्फर्म आहे. बीटा कार्बन मात्र 3 आहेत 1, 2, 3 नंबर 1, नंबर 2, नंबर 3. आता 3 बीटा कार्बन आहेत म्हटल्यानंतर एखाद्याला वाटेल 3 वेगवेगळे प्रॉडक्ट तयार होतील का तर तसं होणार नाहीये का कारण हे तीनही बीटा कार्बन आहेत ते प्रायमरी आहेत नंबर 1 नंबर 2 तिघही टर्शरी कार्बनलाच अटॅच आहेत म्हणजे तिघांचं केमिकल एन्व्हायरमेंट काय सेम आहे. त्यामुळे याला बीटा 1 बीटा 2 बीटा 3 म्हणता येणार नाही. हा पण बीटा आहे हा पण बीटा आहे हा पण बीटा आहे म्हणजे कुठल्याही कार्बनचा जरी आपण हायड्रोजन रिमूव्ह केला तरी आपल्याला एकच प्रॉडक्ट मिळणार आहे. ओके कारण तिन्ही बीटा कार्बन इक्विवॅलंट आहेत. समजा मी या बीटा कार्बनचा हायड्रोजन रिमूव्ह केला तर मला अशा पद्धतीने प्रॉडक्ट मिळेल CH3C(CH2CH3+H2O). ओके याचं नाव सगळ्यांना माहिती 2-methyl-propene. परत एकदा मी सांगितले की तो H2O तयार झाला त्याच्याबद्दल मी असं अजिबात बोललो नाही की या कार्बनचा ओएच आणि या कार्बनचा हायड्रोजन रिएक्शन मध्ये वॉटर बाहेर पडलं असं मी बोललो. पण रिएक्शन होत असताना अल्फा कार्बनचा ओएच बाहेर पडणार आहे पण मी सांगितलं आणि बीटा कार्बनचा हायड्रोजन बाहेर पडणार आहे ते पण सांगितलं पण त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून H2O तयार झाला असं मी बोललेलो नाहीये. परत एकदा गोष्ट ऑब्झर्व करा. जेव्हा आता मी सेकंडरी अल्कोहोलकडनं टर्शियरी अल्कोहोलकडे चाललोय तेव्हा तुमच्या लक्षात येईल की 20% H2SO4 आता मी वापरतोय रिएक्शनसाठी आणि टेम्परेचर कंडिशन सुद्धा 10 केल्विन मी कमी झाले.
म्हणजे आपल्या सगळ्यांना लक्षात येते की जो एस्टोसोपरचा वापर आहे तो वापर प्रायमरी अल्कोहोल कडनं टर्शरी अल्कोहोल कडे येताना एस्टोसोपरचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत चाललंय. पहिल्या केसमध्ये 95% एस्टोसोर वापरले प्रायमरी अल्कोहोलच्या केसमध्ये, सेकंडरी अल्कोहोलच्या केसमध्ये 60% एस्टोसोर वापरले आणि टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये 20% एस्टोसोर वापरलाय. याचा अर्थ प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल याच्यामध्ये सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण आहे, तर सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह टर्शरी अल्कोहोल आहे. कारण त्यासाठी टर्शरी अल्कोहोलचं डिहायड्रेशन होण्यासाठी आपल्याला H2SO4 कॉन्सन्ट्रेशन फारसं लागत नाही. त्याचबरोबर टेम्परेचर कंडिशन सुद्धा इतर दोन अल्कोहोलच्या तुलनेने कमी आहे. अजून एक गोष्ट मला मेन्शन करायची की टर्शरी अल्कोहोल पासून जी अल्किनची ईल्ड मिळते आणि सेकंडरी अल्कोहोल पासून जी अल्किनची ईल्ड मिळते ती प्रायमरी अल्कोहोल पासून मिळणाऱ्या अल्किनच्या ईल्ड पेक्षा जास्त आहे. म्हणजे सेकंडरी टर्शरी अल्कोहोलच्या केसमध्ये जे अल्किनचे जे प्रोडक्शन होईल ते जास्त असेल, प्रायमरी अल्कोहोल पासून जर का अल्किन तयार करायचं म्हटलं तर पुअर ईल्ड मिळेल. सगळ्यांना कळलं असेल. पण आतापर्यंत मी जेवढ्या रिएक्शन घेतल्या त्यात पहिल्या केसमध्ये अल्फा कार्बन होता पण बीटा कार्बन एकच होता, त्यामुळे वादाचा काहीच मुद्दा नव्हता. दुसऱ्या केसमध्ये अल्फा कार्बन एकच आहे ॲज युज्युअल, म्हणजे आपण मोनोहायड्रिक अल्कोहोल कन्सिडर करतोय म्हटलं अल्फा कार्बन एकच आहे पण बीटा कार्बन दोन आहेत, पण दोघांचं केमिकल एन्व्हायरमेंट सेम असल्यामुळे दोघेही केमिकल इक्विवॅलेंट आहेत आणि दोन्ही केमिकल इक्विवॅलेंट असल्यामुळे आपल्याला एकच प्रॉडक्ट मिळणार आहे. आपण तिसरी केस बघितली टर्शरी ब्युटील अल्कोहोलची, त्याच्यामध्ये आपल्याला तीन बीटा कार्बन होते, अल्फा कार्बन एक आहे, तीन बीटा कार्बन होते पण तिन्ही बीटा कार्बन इक्विवॅलेंट होते कारण तिघांचं केमिकल एन्व्हायरमेंट सेम होतं, त्यामुळं तिथे सुद्धा आपल्याला एकच प्रॉडक्ट मिळालं. उद्याच्या रिएक्शनमध्ये आपण बघणार आहोत की जर का बीटा कार्बन वेगळे वेगळे असतील, जर का बीटा कार्बन वेगळे वेगळे असतील, दोन बीटा कार्बन इक्विवॅलेंट नसतील किंवा त्यांचं केमिकल एन्व्हायरमेंट सेम नसेल तर प्रॉडक्ट कशा पद्धतीने तयार होतील. ओके, सगळ्यांना अजून एक गोष्ट मी सांगितली आहे, तिन्ही केसमध्ये एस्टोसोपोरचा रोल जो आहे तो डिहायड्रेटिंग एजंट म्हणूनच आहे. कळले? धन्यवाद. सगळ्यांना आजचे रिएक्शन कळले असतील. उद्या काय बघायचं ते मी सांगितले, उद्या आपल्याला बघायचे जर का बीटा कार्बन इक्विवॅलेंट नसतील तर कशा पद्धतीने प्रॉडक्ट तयार होतील. धन्यवाद.